दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी पेठ तालुक्यातील खरपडी गावात माजी आमदार रामदास चारोसकर यांचा दौरा असताना गावातील तरुण व सरपंच यांच्याकडून आमदार चारोसकर यांचा सत्कार करण्यात आला व खरपडी गावच्या सरपंच उपसरपंच व तरुण यांनी चारोसकर यांच्याकडे समस्यांचा वासला पाडा. रामदास चारोसकर यांनी खरपडी गावच्या समस्या समजावून घेतल्या आणि गावातील सरपंच उपसरपंच यांच्याशी गावातील तरुण व त्यांच्याशी संवाद साधली. परिसरातील करंजपाडा, खामशेत, शेवखंडी असे अनेक गावांविषयी रस्त्यांविषयी प्रश्न उपस्थित केले असताना रामदास चारोसकर म्हटले की जनतेशी संवाद साधताना जर का तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्ही मला एकदा आमदारपदाची संधी द्या असे रामदास चारोसकर यांनी सांगितले. पेठ तालुक्यातील खरपडी गावापासून विकास कामांची सुरुवात जी आहे ती आपण करू अशा प्रकारे माजी आमदार रामदास चारोसकर यांनी सांगितले. तसेच पेठ तालुक्यातील मागच्या 10 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास आपण बदल घडवून आणू असे अनेक समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले व समस्या मांडल्या. त्यावेळी पेठ तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, आजी माजी सरपंच तसेच तरुण कार्यकर्ते, कोहोर गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने खरपडी येथे उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक तांदळे, पेठ.